कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हे अमृतरावजी देशमुख, आपलं खूप खूप स्वागत. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार अमृतरावजी देशमुख. राज्य पारितोषिक विजयी 50 क्विंटल प्रति एकर असे कापसामध्ये उत्पन्न घेणारे महाराष्ट्राचे कृषीपुत्र, कृषी पुत्र नाही कृषी रत्न त्यांना दिलं पाहिजे असं काम त्यांनी केलं आहे. शेतामध्ये खूप सारे प्रयोग त्यांनी केले आहे आणि प्रयोग करून ते शिकलेच नाही पण शिकवत पण आहे. खूप सारे शेतकरी आणि युवा शेतकरी त्यांना फॉलो करीत आहे आणि कॉटन गुरु संघाची 3 वर्षाने ते सतत धावपळ करत आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढून देणं, शेतकऱ्यांची गुणवत्ता जे कापसाची आहे कसे त्याच्यामध्ये सुधार करून देणं आणि कॉटन गुरुचं जे विपणनचं जे मंत्र आहे ते देऊन शेतकऱ्याला कसे 2 पैसे जास्त कमवून देणं हे धावपण कॉटन गुरु आणि अमृतरावजी देशमुख 3 वर्षाने करत आहे. आणि हे धावपण अजून संपलेली नाहीये, अजून खूप गॅप आहे, अजून खूप काम करायचं आहे. खूप सारे शेतकरी जोडले आहे, खूप लोकांना फायदा झालाय पण अजून पण मोठा भागचे जे शेतकरी आहे हे या हे या अमृत मंत्र जे आहे आणि कॉटन गुरुचं जे विपणनचं जे महामंत्र आहे त्याच्यापासून अजून वंचित आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून अमृतरावजी सारख्या पुढारी शेतकऱ्याला मी विनंती केली की तुम्ही कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन सारखा मोठ्या व्यासपीठाचा एक भाग रूप तुम्ही आता कार्यरत व्हा आणि ते त्यांनी हमी दिली आहे. म्हणून आता गुजरातमध्ये मी पुढच्या आठवड्यामध्ये चाललो आहे. 400 एकर शेतीचा प्लॉट आम्हाला शेतीसाठी मिळालेला आहे. एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखा प्रोजेक्ट आहे आणि ते आम्ही डेव्हलप करून देणार आहोत. त्याच्यानंतर अजून 100 एकर आणि 75 एकर असे 2 प्रोजेक्ट ज्यांचे आहे, ज्यांचे जे जमीन आहे ते लोक मालिक तिकडे येणार आहे, त्यांना ती जमीन डेव्हलप करायची आहे, ते बघण्यासाठी आम्ही तिकडे चालू आहोत. तर असं जे काम आहे एफपीओने खूप सरळ रस्ता आहे एफपीओला. तुम्ही इन्व्हाइट करा कॉटन गुरुला, तुमच्याकडे प्रदर्शन शेत प्रकल्प आपण राबवतो आणि ते 50 एकर 20 एकर 100 एकर जे जमीन असेल पण 20 एकर पेक्षा कमी नाही, कारण त्याच्यावर आपण काय नवीन दाखवू शकत नाही. त्याच्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण काय जास्त उपयोग करू शकणार नाही. तर असं कमीत कमी 20 ते 25 एकर आणि वर 50 एकर जर जमीन तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट साठी दिली तर तुमचा शेतकरी, तुमचा शेत आणि तुमचे सर्व खत बियाणे पण मेहनत मध्ये टेक्निक आमची, टेक्नॉलॉजी आमची आणि मंत्र आमचा हे याचं मिश्रण करून तुम्हाला शेतीमध्ये उत्पन्न, गुणवत्ता आणि इन्कम वाढून देणं हे आमचा उद्देश जे आहे. एक मॉडेल फार्म तुमच्याकडे आम्ही उभा करू शकतो. तर सूर्य एफपीओला पण हे आमचं आव्हान आहे की 50 एकर जर तुम्ही प्लॉट उपलब्ध करून दिला तुमच्या क्षेत्रामध्ये तर एक मॉडेल चांगला सुरेख फार्म आपण बनवून दाखवू. शेतकऱ्याला लांब जाण्याची गरज नाही, अमृतरावजीचं शेतमध्ये आणि दुसरे कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये कुठे जाण्याची गरज पडणार नाही. तुमचा स्वतःचा एफपीओ मध्ये असं एक ट्रेनिंग सेंटर आणि मॉडेल फार्म उभा होऊन जाणार. आता शेतामधली परिस्थिती अमृतरावजी रोज 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 हे बघून असं धक्का बसत आहे की आपल्याला माहित होतं हे दिवस येणार आहे आणि दिवस एक 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 दिवस आता समोर येत होता आणि आपण दर कार्यक्रम मध्ये म्हणत होतो की बोनसड येणार आहे, बोनसड नक्कीच येणार आहे, तुम्ही लक्ष द्या. आणि आता अतिवृष्टी आणि त्यानंतर बोनची जी परिस्थिती आहे शेतामध्ये त्याचे आजचे फोटोग्राफ आपल्याला दाखवू इच्छितो, काय करावं? मृतरावजी काय करावं? मी तुम्हाला कालच्या कार्यक्रमात जे सांगितलं होतो ना, हो हे भस्म पिंगोलीचं एफपीओ आहे, सूर्य एफपीओ खूपच प्रगतीशील एफपीओ. आपला कार्यक्रम मध्ये 7 ऑक्टोबर विश्व कापूस दिवस मध्ये यांना स्पेशल कॅटेगरी अवॉर्ड मिळाला होता आणि हळद मध्ये आणि सोयाबीन मध्ये खूप चांगलं काम केलंय, कापसामध्ये करायचं आहे पण आजची परिस्थिती अशी आहे. मी कालच्या कार्यक्रमात म्हणलं होतं की याचे 3 भाग पडणार आहेत बरोबर आणि आज ते तुम्ही पुढे आणून दाखवलंच मला. मी सुरुवातीला काय म्हणलं की कापूस खूप चांगला निघेल पहिला जे याचा आहे ना बरोबर, आणि दुसऱ्या याच्यात हे असा किडकट निघेल असा आहे थोडासा आणि तिसऱ्या याच्यात फुटणारच नाही, कालच मी सांगितलं तुम्हाला बरोबर. आता हे कसं आहे की ज्यावेळेस लास्ट मध्ये आलं बोन फुटायच्या तेवढ्यात आले की नाही
आणि याला नेमका डाग बसला बसला आणि याच्यात एक दोन आळ्या पण होत येतात, परंतु याच्यात नुकसान होत नाही थोडस. परंतु काय होते की असं किडकं पण होते, दुसऱ्या वेळेस मी सांगितलं किडका नाही गेला आणि तिसरा फुटणारच नाही की नाही. आणि खरी गोष्ट आहे हे शेवटी शेवटी मग याचं काय झालं की वय जे असतील ना याचं फुटण्याचं, जसं आपण गर्भधारणा म्हणतो की नाही त्याचं वय असते समजा पोटामध्ये राहण्याचं, त्याच पद्धतीचं हे जे त्याचं वय संपता संपता याच्यावरती आलेली आहे ते बोंडसड. आणि म्हणून असं हे किडेला निघणार आहे, ते कवड्या वगैरे आहे तर फुटणार नाही काही नाही असं कवड्या आता. आणि तिसरे ज्या वेळी येईल ना ते बिलकुल फुटणारच नाही. आणि म्हणून काय आपण ते की वारंवार 3 वर्षापासून सांगत राहिलो, इतकं जीव तोडीनं आपण दोघेबी या पद्धतीने सांगत राहिलो. गुजरातमध्ये समजा त्याचं मान्य केलं त्याने की बोंडसड आहे म्हणून, महाराष्ट्रात आणखी 3 वर्ष झाले. आता भरपूर भागातले शेतकरी तक्रार करायला सांगितले, बरेचसे शेतकरी तक्रार करायले. आणि ज्यावेळेस शास्त्रज्ञ आले आता त्याला काय करावं काय सुचन त्याला, आता नाही म्हणावं तर बोंडसड दिसायली आणि म्हणावं तर आळी दिसत झाली, अशी परिस्थिती झाली ना. अजून खूप लोकांच्या तोंडात अडी अडी येत आहे अमृत. आळीच म्हणायले ना ते, आणि आळी म्हणू नका. मी शेतकऱ्याला सांगितले की बोंडाळी विसरा, बोंडाळी म्हणूच नका. त्या तज्ञाच्या बोंडात आपल्या शब्दात आळीच आली. आज एक नागपूरकडे कार्यक्रम झाला वर्ध्याकडे, आणि त्याचं तर सायंटिस्ट आलते ते पण म्हणायचे बोंडसड म्हणता म्हणता प्रत्येक वेळेस म्हणायचे की आळी म्हणून. तर ते शेतकरी त्याला लगेच खुडायचे की तुम्ही साहेब आळी म्हणूच नका तुम्ही, ते बोंडसड म्हण. वाया जाऊ देऊ नाही मोहन नाही नाही. आता याच्यावर निदान लागणं महत्वाचं आहे. आता आम्हाला काय याच्यात लय मोठं व्हायचं नाही, एखादी बोंडाळी म्हणून किंवा काय म्हणून आम्हाला काही म्हणायचं नाही त्या शास्त्रज्ञाला. आम्ही आणखीन इतके काही आमचे जे शेतकरी खूप मोठ्या मनाचे असतात ना, आणि कोणत्या शास्त्रज्ञ आम्ही त्याच्यावर काही तक्रार करणार काही नाही. फक्त आम्हाला एकच विनंती आहे की समजा या बोंडसडीवर औषध पाहिजे. आमचे 2-3 वर्ष गेले आमचे जाऊ द्या, पण आमचं आणखीन तुम्हाला समजल्यानंतर तरी आता तरी 4th वर्ष आमचं वाया घालू नका, हेच आम्ही यांना सांगत आहोत समजा. आणि याच्यावर जर औषध जर निघत असेल तरच आम्हाला कापूस पेरायचं सांगा, हे पण सांगत आहोत ना. आणि नसेल तर आम्हाला अजिबात पण पेरू नका. परंतु शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की आपण काय एवढे काय बलाटे नाव समजा आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणलं समजा की आपण काय त्या एवढा मोठेपणा वाटते की आपण त्या मोठेपणात जातो. आपल्याला पोशिंदा पिशिंदा काहीच नाही, आपण पोशिंदा पण म्हणायचं नाही. परंतु आपण व्यापारी बनत बना, व्यापारी बना. जोपर्यंत तुम्ही शेतकरी व्यापारी बनत नाही तोपर्यंत तुम्हाला शेतामध्ये काही उरणार नाही. आणि म्हणून आता जे काही शेतकरी आता मी पाहतो की बरेचसे आता 8 दिवसाला खूपच कापसं उपटणार आता ते आणि दुसरं पीक पेरणार आता, हे तर 100% निश्चितच आहे. मी तर पहिलेपासून सांगतो. परंतु काही काही बरेचसे शेतकरी आणखीन विनंती करतो मी की तुम्ही ज्यावेळेस कापूस 7-8 दिवस आणखीन ठेवा त्याचं काही हरकत नाही. तुम्ही काय करा की निवेदन द्या त्यांना, कृषी विभागाला नेऊन द्या निवेदन द्या आणि त्यांना सांगा की देशमुख आम्ही 3 वर्षापासून मनीष डागाजी आम्ही 3 वर्षापासून सांगत आहोत की तुम्हाला या औषध आम्हाला द्या, पण तुम्ही दिलेलं नाही. त्याच्यामुळे आमचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं. आणि तुमच्या शेत आमच्या शेतात तुम्ही या, आमच्या ते झाडाची बोंड मोजा तोडा, किती बोंड खराब झाले किती नाही झालेले आहेत, आणि आमचं खर्च पहा आणि त्याच्यात उत्पन्न किती झाला याच्यासाठी आम्हाला एक तर भरपाई द्या. किंवा आम्हाला जे काय आम्ही जाऊ पुन्हा कोर्टात जाऊ किंवा कुठे जाऊ की ते काय आपण जे पाहणी करतो ते पाहणी अहवाल पण आम्हाला द्या की नाही. आणि नंतर इथं नुकसान आम्ही पीक विमा पण आहे समजा झाला तर त्या शेतकऱ्याला पीक विमा जर भेटला समजा तर शेतकरी जिवंत राहील. अन्यथा शेतकरी फार फार म्हणजे फारच यावर्षी तर खूपच संकटात सापडलेला आहे. आणि आता काही काही तटकाळ मिटकाळ असं काहीतरी आता 5-10 हजारचं जे वाटप होणार आहे ते काही भागात भेटेल आणि काही भागात भेटत नाही. आणि म्हणून आपली जे शेतकऱ्याला काय वाटतं की आम्हाला मिळायला पाहिजे हे काय नाही साधारण आहे, यानं काय आपली भरती होत नाही ठीक नाही. 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला ज्या हे देतील 5-10 हजार, पण या 5-10 हजारानं आपली वास्तविक जर पाहिलं तर भरती होणार नाही. म्हणून त्याच्यावर औषध निघलं आणि उत्पन्न वाढलं तर ते काय होईल की लॉंग लाईफ होईल आपल्याला औषध निघलं तर नाही आणि उत्पन्न खूप वाढेल. आणि म्हणून आपल्याला इतके वर्षीच्या म्हणजे शेती करायला आहे आणि करणार आहोत
आणि कापूस पीक पाहतो आपण की खूप, मी पहिले पण सांगतो की याच्यावर खूप मोठा व्यापार आहे कापसावर आहे. परंतु काही काही मी पाहतो की काही काही आपल्या आमचे शेतकरी बी आणि हे जे कृषी विभाग दुकानदार हे ते अमृतराव देशमुख आणि मनीषजी डागाचा पण फार मोठ्या प्रमाणात विरोध करायला. ते विरोध करणारी गोष्ट नाही की आज काय म्हणणं आहे की अमृतराव देशमुख आणि मनीषजी डागाचे एकट्याचं काम नाही की याच्या मोठे एवढा काय रोजगार लागलेला आहे, एवढं मोठं पीक आहे समजा. याच्यामध्ये कापूस गिरण्या महत्वाच्या आता, याच्यात सीड्स कंपन्या महत्वाच्या आता, याच्यात दुकानदार महत्वाच्या आहात, याच्यात फर्टिलायझर वाले महत्वाचे आहात, औषधावाले महत्वाचे आहात, याच्या संघटित जे काय बरेचसे व्यापार जुटलेले आहेत ना, त्या कापसाच्या खूप मोठा याला जुटलेला आहे. या सर्वांचं काम आहे, कृषी मंत्र्याचं काम आहे, मंत्र्याचं काम आहे, आपलं कृषी विभागाचं काम आहे ना. मिळून याच्यावर जर विचार जर केला, याच्या याला गांभीर्य जर घेतलं, या आतापर्यंत पाहतो की नाही मी बोलत आहो, पण आणखीनही कोणी शेतकऱ्यांना तर नाहीच नाही, परंतु कोणीही अधिकाऱ्यांना म्हणा कोणी आणखीन याच्यातून याच्या मनात गांभीर्य झालंच तयार नाही. आणखी जोपर्यंत याचं मोठं गांभीर्य होईल, याच्यावर खूप मोठा ज्यावेळेस बोंड आळी जसं चालली समजा तसं बोंड सड जर म्हणून देत गेलं सर्वांना जर मनावर झालं. हॅलो, हे होते अमृतावजी देशमुख. किती धावपळ करत आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी, आणि काय आपण करावं त्याच्यासाठी, फक्त शेतामध्ये जा, थोडे बोन तोडा, बघा आतमध्ये काय आहे आणि इमिडिएटली आम्हाला कॉटन गुरुला रिपोर्ट करा की हा आमचं शेतामध्ये बोनसाड आहे की नाही. फक्त तितका त्यांनी आहे तर आपण संगती मिळून, तुमच्या संगती मिळून कृषी अधिकारीकडे आपण कंप्लेंट करू, आपण ऍप्लिकेशन करू की विमा मध्ये इन्शुरन्स मध्ये त्याला नक्की त्याच्या क्लेम मिळायला पाहिजे. आणि बोनसाड आहे तर असा एक वेगळा रोग आहे, याला ऍक्सेप्ट करून त्याला मान्यता देऊन त्याचा उपाय सरकारने